सोलापुरात बोगस कामगार नोंदणीचा सुळसुळाट. एकाच नोंदणी क्रमांक दोन कामगारांना देण्याचा महाप्रताप. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात खाबोगिरी वाढली. आरटीआय कार्यकर्ते गणेश बोड्डू यांचा खुलासा. नमस्कार, मी गणेश ज्ञानोबा बोड्डू, आरटीआय कार्यकर्ता व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील लोकसेवक म्हणून समजा. या आजच्या भागात मी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील त्यांच्या मागणीप्रमाणे पैसे दिलं नाही म्हणून एकाच बांधकाम कामगाराला एकच क्रमांक दोघांना दिलेला आहे, त्याचे हे पुरावे. एकाच दोघांना एकाच क्रमांक दिल्यामुळं त्या बांधकाम कामगारांना शिष्यवृत्तीची योजना, मध्यान्ह भोजन योजना आणि प्रसूती अनुदान योजना, वैद्यकीय अनुदान योजना इत्यादीचा लाभ मिळालेला नाही, त्यामुळे त्यांना खूप मानसिक व शारीरिक त्रास झालेला आहे. दुरुस्ती करून द्या म्हटलं तरीसुद्धा ते अधिकारी दुरुस्ती करण्यास तयार नाहीत. आणखीन पैसे द्या तरच दुरुस्ती करतो असं म्हणून त्यांना आकलून दिलेले आहेत. आणि हे सर्व सभासद माझ्या संस्थेतील सभासद आहेत. अशा प्रकारे तिथं पैसे दिलं तर एक काम आणि पैसे नाही दिले तर दुसरं काम. अशा प्रकारे बांधकाम कामगारांना खूप मानसिक छळ करतात, गुलामासारखं वागवणूक देतात. म्हणून यांच्यावर एक कार्ड ज्यांनी दिलं त्या सैनिशी त्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करावी आणि त्या बांधकाम कामगारात त्यांचं झालेलं नुकसान त्यांच्याकडून भरपाई करून देण्यात यावी. नमस्कार, आजच्या याच्यात एवढंच.